हाय, मी शिल्पा शिंदे आणि तुम्ही मला बघताय टाइम्स ऑफ इंडिया .com वर. सो शिल्पा, तू पहिल्यांदाच एका मराठी सिरियल मधून लोकांना दिसणार आहेस, किती उत्सुक आहेस? मी खूप उत्सुक आहे, मला खूप आनंद होतोय, कारण मी मराठीमध्ये पहिल्यांदा करते आणि एक खूप पहिल्यांदा एक काहीतरी काम केलं होतं, मला पण आठवत नाही, त्यामुळे विसरून जा, पण मला खूप आनंद होतो. आणि मला आनंद ह्याच्यासाठी जास्त होत आहे की मी पहिले मराठी शो असा करते आणि त्याच्यामध्ये मी जे फर्स्ट माझा शो केला होता त्याची जी क्रिएटिव्ह हेड होती, क्रिएटिव्ह होती, तिच्या शोमध्ये मी काम करते ना, अशी ती आता प्रोड्युसर झाली आहे. तू आम्हाला कोणत्या भूमिकेत दिसणार आहेस या मालिकेमधून, छत्रीवाली मालिकेतून? छत्रीवालीमध्ये सध्या खूप ट्विस्ट चालला आहे स्टोरीमध्ये. जो हिरो आहे तो एंगेजमेंट करतोय हिरोईन बरोबर नाही, राईट, हिरोईन बरोबर नाही करत आहे, तर एंगेजमेंट करतोय आणि त्याच्यासाठी मी स्पेशल गेस्ट म्हणून आलेली आहे आणि मी मराठी साडी नेसणार आहे आणि नथ वगैरे घालणार आहे, तर आय एम व्हेरी एक्साइटेड. आता तुमच्या शोमध्ये, छत्रीवाली मालिकेमध्ये एक नवा हाय पॉईंट आहे, एंगेजमेंट, तर नक्की संकेत कोणाशी एंगेजमेंट होणार आहे? माझी एंगेजमेंट होणार आहे हिच्याशी. हो, हिच्याशीच होणार आहे एंगेजमेंट. डेफिनेटली माझी एंगेजमेंट नीलमशी होणार आहे, कारण माझ्या मॉमची तशी लास्ट विश होती आणि आपण नाही म्हणजे नीलमच्या आजोबांना पण मी तेवढंच रिस्पेक्ट देतो आणि माझे पॉप्स ते गुरु आहेत, त्यांच्यासाठी आणि माझ्या मॉमच्या लास्ट विशसाठी मला तेवढं करावं लागलं, तर डेफिनेटली माझी एंगेजमेंट नीलम शो. ओके, नीलम, तू आत्ताच एंट्री घेतली आहेस शोमध्ये आणि संकेत तुझा आधीचाच कोस्टार आहे, एक्स कोस्टार आहे, तर मग त्याच्यासोबत कशी केमिस्ट्री आहे मला ऐकायची आहे. ॲक्च्युली दुहेरीमध्ये 2 वर्ष काम केल्यानंतर संकेत आणि अशोक सर दोघांचं नाव घेतले की ती केमिस्ट्री इतकी एकदम फिट हो गई आहे, तो बॉन्ड खूप छान बसल्यामुळे इथे आल्यावर मला ते जास्त असं नाही, तर युजली नवीन सिरियलमध्ये गेल्यावर कुणालाही असं होत असेल की सगळे नवीन आहेत, त्यांचं ऑलरेडी सेटल्ड असतं, तर तुम चलती ट्रेन मे कूद रहे हो ॲक्च्युली, तो तसं फिलिंग नाही आलं मला, कारण ते दोघं ऑलरेडी होते ते अँड आणि आम्हाला काही कळलंय की काही परफॉर्मन्सेस पण आहेत, तर तुमचा काही परफॉर्मन्स असणार आहे का? मला तर आवडेल परफॉर्म करायला, पण आता माहिती नाही माझा परफॉर्मन्स आहे की नाही, आतापर्यंत तर मी रिहर्सल केली नाही आहे. इम्प्रॉम्प्टू काय घडलं तर? ओके, आणि काय काय परफॉर्मन्सेस पाहायला मिळणार आहेत प्रेक्षकांना या हाय पॉईंट मध्ये? डेफिनेटली भरपूर म्हणजे सिरियल मध्ये नीलमचे गेस्ट चालले आहेत आणि तर ते खूप छान परफॉर्मन्स देणार आहे, म्हणजे सायली येणार आहे. आणि आय एम व्हेरी मच एक्साइटेड की शिल्पा शिंदे इज कमिंग, कारण मी सही पकडे कायम बघितलंय आणि बिग बॉस विनर आहे, सो वी आर व्हेरी हॅपी की शी इज कम अँड शी इज गोना परफॉर्म आणि सायली आणि विशी ऑफ कोर्स बीइंग फ्रेंड्स, आय एम व्हेरी हॅपी की ऑल आर हियर, सो इट्स गोना बी अ बिग सेलिब्रेशन, ह्यूज सेलिब्रेशन. येता हो तो दिखाली आली येते रोज छत्रीवाली, हे आली आली छत्रीवाली, हे आली आली छत्रीवाली.